S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी। नमस्कार, मी दिनकर राऊत, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत। अखेर ठरले बीड मध्ये जयदत्त क्षीरसागर यांची कुमक भाजपांच्या धीमतीला। राष्ट्रवादीचे एक बडे नेते म्हणून ओळख असणारे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने दुर्लक्षित केले होते। ऐन निवडणुकीच्या काळात बीडमध्ये अटीतटीचा सामना रंगला असताना गप्प बसलेले जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते। त्यासाठी क्षीरसागरांनी समर्थकांची बैठक बोलावली होती। या बैठकीत संतप्त समर्थकांनी राष्ट्रवादीला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला। अखेर जयदत्त क्षीरसागर यांनी आपण आणि आपली कुमक भाजपच्या बाजूने उभी करण्याचा फैसला केला। 3 तासाच्या या बैठकीत राष्ट्रवादीवर तोफ डागण्यात आली। क्षीरसागरांनी भाजपाच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला। याचा फायदा प्रीतम मुंडे यांना किती होणार हे आगामी काळात स्पष्ट होईल। मात्र क्षीरसागरांच्या या भूमिकेमुळे भाजपात उत्साह संचारला आहे हे नक्की। बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर आणि मुंडे हे राजकीय घराणे आतापर्यंत किंग ठरत आले आहेत। वेगवेगळ्या पक्षात असले तरी नेहमी क्षीरसागर आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी वैयक्तिक स्नेह कायम राहिला होता। राजकारणाच्या सारीपाटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नेहमीच या दोन घराण्यांनी एकमेकांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला। गरज भासल्यास एकमेक पडद्या आड आधार देण्याचे कामही केले जात होते असे बोलले जाते। मात्र 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच उघडपणे मुंडे घराण्याला बळ देण्याचे काम क्षीरसागरांनी केले आहे। बीडच्या राजकारणात या राजकीय मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे। न्यू इंटेल कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील MSCIT चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमचा पत्ता न्यू इंटेल कॉम्प्युटर्स, हनुमान मंदिर शेजार, कानडी रोड, केज। S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।